माझं नाव सोम शैलेंद्र सागवेकर। शाळेचं नाव श्री सरस्वती प्राथमिक विद्यालय मुष्टिफन संस्था कुजिरा। इयत्ता चौथी, जिल्हा तिसवाडी। विषय मी झाड बोलतोय। काय म्हणता, नाही ओळखले? ठीक आहे, एक कोडे घालतो तुम्हाला। हिरवेगार शालू नेसून नित्य उभा मी सर्वांसाठी। ऊन वारा पाऊ झेलत फळे देतो तुमच्यासाठी। आता ओळखले ना, मी तुमचे लाडके झाड। ओ चुकले ना माझे, मी तुमचे लाडके कसे? तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला तोडता, जाळता, नष्ट करून टाकता। मला होणारे वेदना तुम्हाला कळतात का? मी तर सर्वांना अन्न, फळे, फुले, सावी देत निशब्द उभा आहे, अगदी प्रेमाने आणि आनंदाने, काही न बोलता। तरी तुम्ही माझ्याशी असे का वागता? पण आत्ता मात्र माझ्या संयमाचा बांध फुटत आहे। मानव जातीची हाव पाहून माझा जीव घुसमटत आहे। मी तर नेहमी तुमच्यासाठी उपयुक्तच आहे, तरी माझ्या फांद्या कापल्या जातात। जेव्हा तुमच्या शरीराला काही लागले किंवा कापले गेल्यावर जशा वेदना होतात, तशाच वेदना जेव्हा तुम्ही माझ्या फांद्या कापतात तेव्हा मला होतात। मी नेहमी तुमच्या मदतीसाठी तयार असतो। मी मातीला घट्ट पकडून ठेवतो, त्यामुळे मातीची होणारी धूप कमी होते। मानवाला जगण्यासाठी आवश्यक असणारा अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन या गरजा फक्त आणि फक्त आमच्यामुळेच पूर्ण होतात। सूर्यप्रकाश, शरीर लवके, कार्बन डायऑक्साइड यापासून अन्न तयार करतो। मी कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेऊन जीवना आवश्यक असणारा ऑक्सिजन देत असतो। आम्ही झाडे तुम्हाला ऑक्सिजन, औषधे, अन्न देतो, तरी वृक्षतोड केली जाते। खूप कुटुंबांचा उदरनिर्वाह आमच्यामुळेच होतो। आमची फळे विक्रीसाठी घेऊन जातात, त्यातून येणाऱ्या पैशामध्ये आपला उदरनिर्वाह केला जातो। तुमच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या वह्या, पुस्तके यांना लागणारा कागद माझ्यापासून तयार केला जातो। अनेक सजावटीच्या वस्तू माझ्यापासून तयार केल्या जातात। आम्ही पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यास मदत करतो। प्राणी पक्षी माझ्यामध्ये स्वतःचे घरते बांधून विसावा घेतात। माझी फळे विकून तुम्ही सर्वजण आपला उदरनिर्वाह करतात। म्हणून मला वाटते की मी जशी तुमची काळजी घेतो, तशीच काळजी तुम्ही माझी घेतली पाहिजे। आजवर मी तुमच्याकडे काही मागितले नाही, पण आज हक्काने मी तुमच्याकडे तुमच्यासाठीच मागणार आहे। तुम्ही आजवर तुमच्या स्वार्थासाठी माझ्यासारख्या हजारो झाडांची बेसुमार कत्तल केली, म्हणून त्यामुळे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला। म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की आता तरी वृक्षतोड थांबवा, तुमची हाव कमी करा।
कमी कर्जा ठेवून जीवन जगा, आम्ही जगलो तरच तुम्ही जगणार आहात। मी माझे कर्तव्य नेहमी करत राहीन, तुम्ही तुमचे कर्तव्य नेहमी करत राहा। झाडे लावा, झाडे जगवा। धन्यवाद।